नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे परिपत्रक काढण्यात आलेलं असून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, थकबाकी, सेवानिवृत्ती वय 60 वर्ष, त्याचबरोबर 5 दिवसांचा आठवडा, कशाप्रकारे आर्थिक मंदीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यासंबंधीचं हे महत्त्वाचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला का हे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, थकबाकी, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष, त्याचबरोबर 5 दिवसांचा आठवडा, यासंबंधीचं कशा प्रकारचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. बघा, देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगाराची दारुण समस्या, कामगार कायद्यामध्ये मालक कॉर्पोरेट धारजीने बदल करणे, खासगीकरण कंत्राटीकरणाचा अतिरेकी सपाटा वगैरे जनताविरोधी धोरणे राबवण्याचा सांप्रत केंद्र सरकारने जणू चंग बांधला आहे असे दिसते. त्यामुळे देशभरातील जनता निराश आहे. आर्थिक आघाडीवर केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची भीती प्रत्येक नागरिकाच्या मनात सलत आहे. कामगार कर्मचारी जगतात, त्यामुळे एक अनामिक भयंगड निर्माण होत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सन 2005 नंतर नियुक्त झालेले कर्मचारी शिक्षक आग्रही आहेत. परंतु शासन अद्याप सकारात्मक नाही. जानेवारी 2019 महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै 2019 पासूनचा 5% महागाई भत्ता अद्याप थकित आहे. अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांसाठी निधन पावलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहेत. 5 दिवसांचा आठवडा व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे या सहज शक्य असलेल्या मागण्यांबाबत सुद्धा दिरंगाईचे धोरण राबवले जात आहे. इतरही राज्य व विभागीय स्तरीय मागण्यांचा विचार होत नसल्याने राज्यातील कर्मचारी शिक्षक नाराज आहेत. बघा, केंद्र सरकार व राज्यातील वरील सार्वजनिक समाज संस्थांकडे लक्ष वेध करण्यासाठी देशातील 20 कोटी कामगार कर्मचारी दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी संपावर जाणार आहेत. गरीबजन, शेतकरी, कामगार, कर्मचारी यांचे जीवनमान उंचावण्यात देशवासियांचे कल्याण आहे. त्यामुळे बदलत्या काळातील सरकारी धोरणे सर्वांगासाठी हितवर्धक राहणे यातच खरा विकास आहे. त्यातून सरकारला सर्वांची साथ लाभून सर्वांचा विश्वास संपादन करता येईल. तर बघा, अशा प्रकारचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. प्रति माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई 32. तर बघा, विषय असा आहे, 8 जानेवारी 2020 कामगार कर्मचाऱ्यांच्या देशवासी संप. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार आहे.